विकासाचा ध्यास म्हणूनच राजेश भैयांना साथ। गावाजवळच दोन नद्यांचा संगम असलेलं आणि ग्रामदैवत लक्ष्मी देवीच्या नावावरून ओळखलं जाणारं आपलं लखमापुरी गाव, एवढा समृद्ध वारसा लाभलेल्या आपल्या गावाला विकासाचा वारसा देखील लाभू शकलाय। कारण आपल्या गावाला राजेश भैयासाहेब टोपे यांच्यासारखं दूरदृष्टिकोन असलेलं नेतृत्व लाभलंय। भैयांनी अनेक विकास कामं करून आपल्या गावाला प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केलाय। आपल्या गावातील बालगोपालांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून राजेश भैयांनी हनुमान मंदिराजवळील अंगणवाडीचं बांधकाम आणि कंपाऊंड वॉल बांधून दिली आहे। गावातून गोळा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुद्धा भैयांनी सुरू करून दिलाय। याशिवाय 7 लाख रुपयांच्या निधीतून गावातील महादेव मंदिराचा भव्य दिव्य असा सभामंडप उभारलाय। गावकऱ्यांच्या सुविधेसाठी महादेव मंदिराजवळील सार्वजनिक स्मशानभूमी आणि दलित बांधवांच्या स्मशानभूमीला शेड बसवून दिलंय। आपल्या गावातील अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी राजेश भैयांनी वेळोवेळी भरीव निधी उपलब्ध करून दिलाय आणि मंदिर परिसरातील रस्त्यांचं सुद्धा काँक्रिटीकरण करण्यात आलंय। आपल्या गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची समस्या सुद्धा राजेश भैयांनी सोडवली आहे। राजेश भैयांनी भरीव निधी मंजूर करत लोखंडी पाईपलाईन, नळ योजना अशी कामं केली आहेत, त्यामुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे। आपल्या गावाची विजेची समस्या सोडवण्यासाठी राजेश भैयांनी गावठाण फिडर योजना राबवून गावात 24 तास वीज उपलब्ध करून दिली आहे। याशिवाय गावाला पुरेशा दाबानं वीज पुरवठा व्हावा म्हणून 2 DP सुद्धा बसवून दिल्या आहेत। भैयासाहेबांना मुळातच शेती आणि शेतीची आंतरिक तळमळ, या तळमळीपोटीच भैयासाहेबांनी बळीराजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी वेळोवेळी आंदोलनं, उपोषणं, धरणे, रस्ता रोको यासारख्या मार्गांना आवाज उठविला। भैयासाहेबांच्या नेतृत्वात जन आक्रोश सारखं सर्वात मोठं जन आंदोलनही झालं। शेतकऱ्यांच्या कर्ज आणि वीज बिल माफीसाठी भैयांनी रास्ता रोकोही केलं, तर पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी संपूर्ण महाराष्ट्रात भैयासाहेबांनी सर्वप्रथम ऐतिहासिक हुंकार भरला आणि शासनाला शेतकऱ्यांचे हक्क देण्यास भाग पाडलं। भैयासाहेबांच्या नेतृत्वातील अनेक आंदोलन प्रसंगी आपल्या गावातील जनताही भैयासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून सहभागी झाली होती। विकास कामं करण्यासह वैयक्तिक लाभाच्या योजनांचा गावकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सुद्धा राजेश भैया सदैव तत्पर असतात। गावकऱ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं म्हणून भैयांनी गावातील 150 कुटुंबांना शौचालयं मंजूर करून दिली आहेत। भैयासाहेबांनी संडास बांधून दिले, चांगलं झालं, आमची दूर अडचण झाली। याशिवाय गावातील गरीब गरजू कुटुंबांना हक्काची पक्की घरं मिळावीत यासाठी रमाई आवास योजनेतून 12 घरकुलं सुद्धा मंजूर करून दिली आहेत। याशिवाय आपल्या गावातील राजेश शेषराव भापकर, अरुण पांडुरंग भापकर, लक्ष्मण पराड, गणेश गाडे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या परिवाराला आधार देण्यासाठी राजेश भैयांनी शासनाकडून 1 लाख मोलाची मदत मिळवून दिली आहे। याप्रमाणेच आसाराम कासार यांना अपघात झाल्यामुळे त्यांना सुद्धा भैयांनी आवश्यक ती मदत केली आहे। मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय आणि ध्यास असलेली असंख्य विकास कामं भैयासाहेबांनी केली आहेत, करतायत आणि भविष्यातही वचनबद्ध आहेत। उच्च शिक्षित, मृदभाषी, मन मोकळ्या व्यक्तिमत्वाचा धनी, समाजसेवेचा वडिलोपार्जित वारसा असलेले, समाजोन्नतीसाठी अहोरात्र झटणारे असे आपले भैयासाहेब। भय नाही वाटत भैयांसोबत संवाद साधताना, वाटते ती मन मोकळी मैत्री हक्काची, आपलेपणाची। असा चारित्र्य संपन्न गुणवान नेता म्हणजेच भैयासाहेब। भैयासाहेबात मी, माझ्यात भैयासाहेब। वचनबद्ध होऊया, पुन्हा एकदा भैयासाहेबांना साथ देऊया।